नमस्कार, ऑक मधे यूजर डिफाइंड फंक्शन वरील या स्पोकन ट्यूटोरियल मधे आपले स्वागत. या ट्यूटोरियल मधे आपण शिकणार आहोत फंक्शन डेफिनेशन से सिंटॅक्स, फंक्शन कॉल आणि रिटर्न स्टेटमेंट. आपण हे काही उदाहरणांद्वारे करू. हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबंटू लिनक्स 16.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि Gedit टेक्स्ट एडिटर 3.20.1. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता. या ट्यूटोरियलचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आपल्या वेबसाइटवरील पूर्वीचे ऑक ट्यूटोरियल्स पहा. तुम्हाला C किंवा C++ सारखे कोणत्याही सामान्य प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही मूलभूत ज्ञान असावे. नसल्यास कृपया आपल्या वेबसाइटवरील संबंधित ट्यूटोरियल्स पहा. या ट्यूटोरियल मध्ये वापरल्या गेलेल्या फाइल्स या ट्यूटोरियल पेज वरील कोड फाइल्स लिंक मध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. आता आपण यूजर डिफाइंड फंक्शन्स बद्दल शिकू. खालीलप्रमाणे फंक्शनचे सिंटॅक्स आहे आणि सिंटॅक्स स्वस्पष्टीकरणात्मक आहे. येथे कीवर्ड फंक्शन अनिवार्य आहे. फंक्शनला कॉल करण्यासाठी कंसात आर्ग्युमेंट्स नंतर फंक्शनचे नाव लिहा. नोंद घ्या आर्ग्युमेंटचे फंक्शनचे नाव आणि ओपन पॅरेंथेसिसच्या दरम्यान स्पेसची परवानगी नाही. आता आपण एक उदाहरण पाहू. आपल्या awkdemo.txt फाइल मध्ये सहावा फील्ड स्टाइफंड प्रस्तुत करते. असे मानूया की स्टाइफंड एकतर 0 किंवा 4 डिजिट्सने बनलेला आहे. समजा स्टाइफंड 8900 आहे. शब्दांमध्ये 8900 म्हणून ते प्रिंट करा. जर शिष्यवृत्ती 0 असल्यास शब्दांमध्ये 0 म्हणून टाइप करा. मी आधीच user_function.awk नावाच्या फाइलमध्ये कोड लिहिला आहे. येथे मी एकल आर्ग्युमेंट argval सह changeit नावाचे फंक्शन लिहिले आहे. येथे argval मूलतः आपली सहावी फील्ड जी स्टाइफंड आहे. फंक्शनच्या आत प्रथम कोड तपासेल की argval हे 0 आहे की नाही. जर होय तर ते शब्दांत 0 प्रिंट करेल. नसल्यास नंतर कोडचा else भाग कार्यान्वित केला जाईल. else भागात प्रथम सबस्ट्रिंग फंक्शन वापरून एक एक करून प्रत्येक अंक एक्सट्रॅक्ट करू. आणि आपण व्हॅल्यूज अरे ए मध्ये वेगळ्या इंडायसेस मध्ये संग्रहित करू. उदाहरणार्थ a(1) डाव्या बाजूपासून डिजिट किंवा थाउजंड्स प्लेस डिजिट देईल. आपल्याकडे केवळ 4 डिजिट्स आहेत म्हणून मी 4 इंडायसेस वापरले आहेत. पुढे आपण एलिमेंट्स 0च्या बरोबर नसले की हे तपासू आणि त्यांना योग्य क्रमाने प्रिंट करू. शेवटी आउटपुट मध्ये एक नवीन लाइन ब्रेक देण्यासाठी आपण \n कॅरेक्टर प्रिंट करतो. नंतर awk स्क्रिप्टच्या आत $2 प्रिंट केले आहे जे दुसरे फील्ड म्हणजे नेम आहे. नंतर आपण पॅरामीटर $6 सह फंक्शन changeit कॉल करू जो स्टाइफंड आहे. आपण फाइल कार्यान्वित करू. टर्मिनल वर जाऊ. नंतर त्या फोल्डर वर जा जेथे तुम्ही cd कमांड वापरून फाइल डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट केलेले आहेत. आता खालील कमांड टाइप करा आणि एंटर दाबा. आपल्याला अपेक्षित आउटपुट मिळेल. यूजर डिफाइंड फंक्शन मध्ये रिटर्न स्टेटमेंटचा देखील समावेश असू शकतो. हे स्टेटमेंट awk प्रोग्रामच्या भागावर कॉलिंग करण्यासाठी कंट्रोल परत करतो. उर्वरित awk प्रोग्राम मधील वापरासाठी व्हॅल्यू परत देण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे असे दिसते. रिटर्न स्पेस एक्सप्रेशन. येथे एक्सप्रेशनचा भाग वैकल्पिक आहे. आता अरेचा एवरेज परत करण्यासाठी फंक्शन लिहू. मी average.awk फाइल मध्ये कोड लिहिले आहे. आता कंटेंट्स पाहू. या उद्देशासाठी आपण फंक्शन नेम्ड avg परिभाषित केले आहे. त्यात 5 पॅरामीटर्स आहेत. arr हे अरे आहे ज्यासाठी average ची गणना करायची आहे. i हे अरे लूप व्हेरिएबल आहे. sum
हे सर्व अरे एलिमेंट्स चे समेशन आहे. N अरे मधील एलिमेंट्स ची संख्या दर्शवते. RET फंक्शन AVG मधून व्हेरिएबल परत करण्यासाठी प्रतिनिधित्व करते. RET गणना केलेल्या एवरेज संग्रहित करेल. I च्या पूर्वी अतिरिक्त जागा सूचित करते की व्हेरिएबल्स I, सम, N आणि RET लोकल व्हेरिएबल्स आहेत. प्रत्यक्षात लोकल व्हेरिएबल्स ला आर्ग्युमेंट्स बनवण्याचा हेतु नाही. फंक्शन्स परिभाषित करताना आपण या संमेलनाचे अनुसरण केले पाहिजे. फॉर लूपच्या आत आपण अरे एलिमेंट्सचे एकूण संख्या आणि समेशनची गणना केली आहे. आपण एलिमेंट्सच्या एकूण संख्येसह समेशन विभाजित करून एवरेजची गणना केली आहे आणि ते व्हॅल्यू व्हेरिएबल RET मध्ये संग्रहित केले आहे. हे फंक्शन AVG व्हेरिएबल RET से व्हॅल्यू परत करते. बिगिन सेक्शनच्या आत आपण पाच वेगवेगळ्या संख्येसह अरे नम्स परिभाषित केले आहे. प्रिंट स्टेटमेंट मध्ये आपण एका आर्ग्युमेंट सह फंक्शन AVG कॉल करू जे अरे नेम आहे. म्हणून आपल्याला लोकल व्हेरिएबल्सला आर्ग्युमेंट्स म्हणून पास करण्याची आवश्यकता नाही. टर्मिनलवर परत जा. मी टर्मिनल क्लियर करते. खालील कमांड टाइप करा. awk स्पेस हायफन f स्पेस average.awk. एंटर दाबा. आपल्याला आउटपुट 3.6 असे मिळते. कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही ते प्रमाणित करू शकता. आपण आणखी एक उदाहरण पाहू. मी स्ट्रिंगला रिवर्स करण्यासाठी एक कोड लिहिले आहे आणि त्यास reverse.awk असे नाव दिले आहे. रिकर्सिव फंक्शन हे स्ट्रिंगला रिवर्स करण्यासाठी वापरले जाते. येथे व्हिडिओ थांबवा आणि फ्लो नियंत्रित कसे करणे हे समजून घेण्यासाठी कोडला पहा. नंतर आउटपुट पाहण्यासाठी ते कार्यान्वित करा. असाइनमेंट म्हणून awkdemo.txt फाइल मध्ये रोल नंबर फील्ड रिवर्स करण्यासाठी फंक्शन rev वापरा. उदाहरणार्थ रोल नंबर A001 असल्यास आउटपुट 100A असावा. त्यासाठी कोड फाइल्स लिंक मध्ये reverse_roll.awk म्हणून दिले आहे. आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात या ट्युटोरियल मध्ये आपण शिकलो फंक्शन डेफिनेशनचा सिंटॅक्स, फंक्शन कॉल आणि रिटर्न स्टेटमेंट. असाइनमेंट म्हणून 2D मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज तयार करण्यासाठी एक फंक्शन लिहा. एका अरे मधून एलिमेंटची किमान व्हॅल्यू रिटर्न करण्यासाठी एक फंक्शन लिहा. खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. कृपया या फोरम मध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. या स्क्रिप्टचे योगदान अंतराने केले आहे. IIT बॉम्बे तर्फे मी रंजना ओके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.